नमस्कार मित्रांनो आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड जेव्हापासून वो सोनाली घराच्या बाहेर गेली तेव्हापासून कोणालाच हा विश्वास बसत नाही की नक्की घरातून बाहेर कोण जाईल आता वोटिंग ट्रेंडची पण बरीच चर्चा झाली लास्ट वीकमध्ये की वोटिंग ट्रेंडने जर का सोनाली जास्त होती तर मग ती कशी काय बाहेर गेली पण तरीसुद्धा त्या गोष्टीला बाजूला ठेवून आता आपण पुढे सरकूया आणि जे आता नवीन लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आले त्याविषयी चर्चा करूया तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की पाच जण घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते आणि पाच लोकांमध्ये आता खरंच खूप चुरशीची लढत आहे कारण हा आहे फिनाले विक मित्रांनो कालही तुम्ही वोटिंग ट्रेंड पाहिले असतील आणि कालच्या वोटिंग ट्रेंडनुसार विकास पाटील हा एक नंबरला होता आणि महाराष्ट्राच्या जनतेचं विकास पाटीलला खूप मोठं प्रेम मिळताना दिसत होतं पण आज खूप मोठे वोटिंग ट्रेंडमध्ये बदल झालेले आहेत ते कसे ते आज आपण पाहूया तर मित्रांनो पाच नंबरला आहे मीराज जगन्नाथ त्यानंतर चार नंबरला आहे उत्कर्ष शिंदे मित्रांनो उत्कर्ष शिंदेचा तर गेम भरपूर लोकांना आवडतोय भरपूर त्याची स्तुती पण होतीये पण या स्तुतीचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाहीये त्यानंतर तीन नंबरला आहे मिनल शाह शाह शाहने कालची जागा एकदम फिक्स ठेवलेली आहे आणि तीन नंबरवरती मिनल शाह आहे एक, है, नंबर एक आणि नंबर दोन मध्ये बदल झालेला आहे तो कसा म्हणजे जय दुधाने जे आहे विकास पाटलांना क्रॉस केलेला आहे आणि जय दुधाने दोन नंबर वरती आहे मित्रांनो हा खूप मोठा बदल आहे असं म्हटलं तरी चालेल कारण जय दुधाने थोड्या प्रकारे अगदी थोड्या प्रकारे त्याने विकास पाटलांना क्रॉस केलेला आहे आणि आता नंबर एक ची जागा त्याने घेतलेली आहे आणि नंबर दोन वरती विकास पाटील आलेला आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम हे आता जे दुदानेला मिळताना दिसतंय खूप शॉकिंग बदल आहे हा मित्रांनो असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की आता या सगळ्यातून नक्की बाहेर कोण जाईल मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण सोनाली जेव्हापासून बाहेर गेले तेव्हापासून मी कमेंट करणं सोडलेलं आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बिग बॉसचे असेच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुर्त असत भारत माता की जय